लातूर शहरातील CTPS जवळील खैरगाव शेतशिवारात पुराच्या पाण्यात आलेल्या मगरीला रविवारी सायंकाळी रेस्क्यू ऑपरेशन करून वनविभाग आणि इकोप्रोच्या टीमनं सुरक्षित स्थळी सोडलं. चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या मागील 5 ते 6 दिवसांपासून संततधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशातच इरे धरण भरलं असल्यानं धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे धरणालगतच्या गावातील शेतशिवारात पाणी भरलंय. या पाण्यासोबत एक 5 फूट लांब मगर CTPS लागून असलेल्या आणि नदीकाठावर असलेल्या खैरगावच्या शेतशिवारात आली. पाणी ओसरल्यानंतर शेतात आलेली मगर गावकऱ्यांना दिसून आली, त्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली. नागरिकांनी याची माहिती वनविभाग आणि इकोप्रोला दिली. चंद्रपूर वनविभागाची टीम आणि इकोप्रोच्या सदस्यांनी घटनास्थळी दाखल होत वनविभागाचे मिलिंद किटे, बेग आणि इकोप्रोचे सुमित कोहले यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मगरीला जाळ्यामध्ये घेण्यात यश आलं. नागरिकांच्या प्रचंड गर्दी आणि आरडाओरड सुरू असल्यानं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. मगर जाळीतून सुटकेचा प्रयत्न करत होती. इकोप्रो वन्यजीव संरक्षक दलासह संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक सुद्धा पोहोचले. यानंतर नागरिकांना शांत करत सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. जाळीमध्ये अडकलेल्या मगरीचं आधी तोंड बांधून व्यवस्थितरित्या रेस्क्यू करण्यात आलं. वनविभागाच्या वाहनानं जंगलाच्या दिशेनं नेण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. दरम्यान इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे आणि वनविभागाचे कर्मचारी मिलिंद किटे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. चंद्रपूर CTPS परिसरातील असलेले खैरगाव इथे पाण्याच्या ओघात एक वाहून मगरी आलेली होती. तिथे खूप लोकांचा प्रचंड क्राऊड निर्माण झालेला होता. लोकांची ओरडाओरडी खूप चालू होती आणि तेवढ्या जमावामध्ये अंधार झालेला असून तेवढ्या जमावामध्ये इकोप्रोची टीम आणि चंद्रपूर वनविभागाची रॅपिड रिस्पॉन्स युनिट तिथे जाऊन रेस्क्यू करून बफर येथे नेऊन संरक्षित वनात हिरे डॅमच्या परिसरामध्ये नेऊन सोडण्यात आली. चंद्रपूर शहरामध्ये मागील 4-5 दिवसापासून सततधार पावसाची जी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे इरई धरण तुडुंब भरलेलं आहे आणि यामुळे इरे धरणाचं जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्या पाण्याच्या माध्यमानं CTPS खैरगावचा जो परिसर आहे नदीला लागून त्या परिसरामध्ये या मगर लोकांना दिसलेली होती. आणि जशी माहिती मिळताच वनविभाग व इकोप्रोची टीम घटनास्थळी दाखल झाली. संध्याकाळची वेळ होती, रेस्क्यू करेपर्यंत रात्र झाली, पण रात्रीच्या अंधारातसुद्धा हे यशस्वीपणे रेस्क्यू करण्यात आलं आणि नंतर वरिष्ठांच्या परवानगीने त्याला बफर क्षेत्रात जे काही इरे धरणाचा पाट आहे त्या भागामध्ये त्याला सोडण्यात आलेलं.